नमस्कार मित्रांनो, बीजी फिशिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुमचा परिचित क्रास घेऊन आलो आहे परत एकदा नवीन व्हिडिओ. तर मी आज आत्ता आलो आहे तो म्हणजे आपल्या बेलीच्या पुलावर. एकदम भरपूर दिवसाने आलो आहे ह्या स्पॉटला. तर आता आपण बघूया आपल्याला ह्या स्पॉटला काय मिळतं. इथे माझ्यासोबत आपले थले सर आहेत. आम्ही आज बेट कास्टिंग रॉडचा वापर करणार आहोत. इथे छोटासा रॉड आहे आणि जागा पण छोटीची असल्यामुळे तो 6.5 फुटाचा रॉड आपल्याला एकदम भरपूर बरं पडतो. आणि आज मी फिशिंग करणार आहे. मित्रांनो बघूया आपल्याला काय घ्यायचं सुद्धा. लवकर फिशिंगला सुरुवात करणार आहोत आपण. दुसरी कॅच. तूच सेकंड कॅच त्याच्यापेक्षा बारका गोबरात लागला आपल्याला. आज बॅक टू बॅक दोन आपल्याला गोबर भेटलेत तो ट्विस्टर वर, ज्याला पण आपण सेफली रिलीज करणार आहोत. लवकर हा द्या गोबरा. तिसरी कॅच आहे आपली. दोन आपण रिलीज केलं. हा तिसरा तो पण जावा ते गल जो आहे तो आता दगडांमध्ये पडलाय. तर दगडांचा वेळ लागला गेला. मित्रांनो आत्ता मी आहे ना, मी आता आरामात बसलो आणि थले सर जे आहे ते बेट कास्टिंग शिकत आहे. चांगलं जमते त्यांना पण. आता बघा त्यांना काय कॅचेस होतात का आपल्याला.
कोणते ते व्हिडिओमध्ये चालणार आहे, तोपर्यंत जोडून राहा बीजी फिशिंग यूट्यूब चॅनल। नमस्कार मित्रांनो, तर आपल्याला भरपूर वेळानंतर तीन गोबरे पाठोपाठ लागले आणि छोटे असल्यामुळे ते रिलीज केले आणि आपल्याला एक छोटी तांबीची मस्त स्ट्राईक पण झाली होती, चांगल्या साईजची तांब होती, छोटी नाही म्हणता येणार पण जवळजवळ अंदाजे अर्धा किलोच्या आसपास असेल ती, ती आपली मिसूक झाली आणि आता आमचा टाईम पण संपला आहे, 6 वाजले, आम्ही 5:30 आलो। तर मी त्यात तुम्हाला पण जर असे छोटे छोटे मासे मिळाले तर त्यांना सोडत जा, तुम्हालाच लागणार आहेत। तर वेगळ्या मित्रांना आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता। पहिली आपल्याला उजवर एक कॅच झाली छोटीशी, हिला आपण एकदम सेफली रिमूव्ह करणार आहोत, रिलीज करणार आहोत। या इकडं सोडायला राहू दे, नको कशाला रिलीज करताय, कोणतरी खाईल।